नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. निवडणूक कायदा अधिनियम 2021 अन्वये लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये कलम 23 नुसार मतदार याद्यांमधील तपशिलाशी आधार क्रमांक जोडण्याकरिता आणि प्रामाणिकरणासाठी मतदारांकडून ऐच्छिकपणे आधाराची माहिती संग्रहित करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत येत्या रविवारी पहिले विशेष शिबिर सर्व मतदान केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश कायदेशीर तरतुदीस अनुसरून आहे, तथापि आधार क्रमांक सादर करणे हे मतदारांच्या वतीने ऐच्छिक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. मतदारांनी आपल्या मतदार यादीतील तपशिलाशी आधार क्रमांक संलग्न करून प्रामाणिकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर आणि उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांनी केले आहे. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रोहे येथील डॉक्टर चिंतामणराव देशमुख वाणिज्य आणि सौ कसुमाताई तामाणे महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठ स्तरीय राष्ट्रीय सेवा योजना सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. शिक्षक दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील फिरोजशाह मेहता भवनात झालेल्या कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुहास पेडणेकर यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अतुल साळुंखे यांनी नुकताच हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी डॉ रवींद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव शैलेंद्र देवळाणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या असलेल्या गावांचा एकात्मिक आर्थिक आणि सामाजिक विकास करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आदी आदर्श ग्रामविकास ही योजना प्रस्तावित केली आहे. राज्यातील ज्या गावांमध्ये किमान 500 आणि 50% इतकी आदिवासी समाजाची लोकसंख्या आहे अशा महाराष्ट्रातील एकूण 3,605 गावांची निवड केंद्र शासनाने या योजनेकरिता केली असून त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील 88 गावांचा समावेश आहे. याबाबतची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांनी दिली आहे. यामध्ये जिल्ह्यातील पेण, अलिबाग, मुरुड, रोहा, सुधागड, श्रीवर्धन, उरण, पनवेल, कर्जत, म्हसळा, महाड आणि खालापूर या 12 तालुक्यातील 88 गावांची सदर योजनेकरिता निवड करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशानुसार प्रभाग ड मधील पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेर तसेच नवीन पनवेल बाजूच्या फुटपाथवरती बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेने कारवाई केली आहे. या फेरीवाल्यांमुळे फुटपाथवरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती. यावेळी JCB सहाय्याने अनधिकृतरित्या उभारलेल्या शेडवर तोडक कारवाई करण्यात आली, तसेच फेरीवाल्यांचे सामान जप्त करण्यात आले. त्याचबरोबर काळुंद्रे आणि भिंगारी येथील रोडवरील अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच प्रभाग अ खारघरमधील सेक्टर 34 शीघ्रकृती दलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला काही फेरीवाल्यांनी अनधिकृतरित्या पक्के शेड उभारले होते. या अनधिकृत उभारलेल्या दुकानांवर शेडवर महापालिकेच्या वतीने नुकतीच कारवाई करण्यात आली. पनवेल महापालिका क्षेत्रात 1.5 दिवस 5 दिवसांच्या गणपतीचे उत्साहपूर्ण वातावरणात नियोजनबद्ध विसर्जन झाल्यानंतर 10 दिवसांच्या गणपतींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. सिडकोने हस्तांतरित केलेल्या सेवा सुविधांमध्ये यावर्षी प्रथमच पनवेल महापालिकेकडे गणेश विसर्जन घाटांचे हस्तांतरण झाले असल्याकारणाने आयुक्त गणेश देशमुख यांनी गणेशोत्सवाच्या तयारीमध्ये जातीने लक्ष घातले होते. दरम्यान 10 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन घाटावरती विसर्जन व्यवस्थित सुरू असल्याची आयुक्तांनी पाहणी करून सोयी सुविधांचा आढावा घेतला. यावेळी उपायुक्त कैलास गावडे आणि प्रभाग अधिकारी उपस्थित होते. रोहा सिटीजन फोरम ट्रस्ट आणि नवीन पनवेल येथील आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल यांच्या वतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे रोहा दमखाडी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 90 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 45 रुग्णांना आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले आहे. गेल्या 3 महिन्यात रोहा सिटीजन फोरम ट्रस्टच्या माध्यमातून तब्बल 206 नेत्ररुग्णांना नवी दृष्टी मिळाली आहे. तसेच या शिबिरावेळी अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी रोहा सिटीजन फोरम ट्रस्टचे अध्यक्ष नितीन परब, प्रदीप देशमुख, सल्लागार दिलीप वडके, श्रीकांत ओक यांच्यासह डॉक्टर आणि मान्यवर उपस्थित होते.
दिवसेंदिवस वातावरणात मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र दुपारी जरी उन्हाचे चटके बसत असले तरी सुद्धा सायंकाळी वातावरणात अचानकपणे बदल होऊन विजाच्या गडगडाटासह पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. वातावरणात बदल घडत असल्यामुळे खोकला, सर्दी, तापाने डोके वर काढल्याने अनेकांना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता जाणवत असल्यामुळे प्रदूषण, तापमानात वाढ आणि अन्य कारणांमुळे निसर्गाचे चक्र अनियमित फिरू लागले आहेत. कोणता ऋतू कधी येईल, कसा येईल याचा अंदाज नाही. त्याचप्रमाणे रात्री हवेमध्ये थोडासा गारवा असला तरी दिवसा मात्र उन्हाच्या झळा बसत आहेत. दरम्यान निसर्गाच्या या लहरीपणामुळे आकाशात अचानकपणे ढग निर्माण होऊन गेल्या काही दिवस पाऊस येत असल्यामुळे शेतकरी राजा चिंताग्रस्त झाला आहे. मोहपाडा नवीन पोसरी व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोज सोमाणी यांच्या धर्मपत्नी नीलम सोमाणी यांनी उपहार काव्य संग्रह प्रकाशित केला आहे. या काव्यसंग्रहाचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी नीलम सोमाणी यांनी राजभवनात कविता वाचनही केले. त्यांच्या काव्यसंग्रहातील कवितांची मांडणी पाहून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी त्यांचे कौतुक केले. उपहार या कविता संग्रहात एकूण 50 कवितांचा समावेश आहे. या संग्रहांच्या प्रकाशनावेळी आमदार राजहंस सिंह, उपप्रवक्ते उदय प्रताप सिंह, RTI कार्यकर्ते अनिल गलगली, जयप्रकाश सिंह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. युनायटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनाबद्दल 11 सप्टेंबर रोजी एक दिवस राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचे गुरुवारी रात्री निधन झाले होते. त्या 96 वर्षांच्या होत्या. 1952 साली त्यांचा राज्याभिषेक झाल्यानंतर आत्तापर्यंत म्हणजे 70 वर्षापर्यंत त्या राजसत्तेवर होत्या. महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनानंतर उद्या भारतात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला असून या दिवशी सरकारी आणि राष्ट्रीय इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर ठेवण्यात येणार आहे. तसेच या दिवशी मनोरंजनाच्या कोणत्याही कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार नाही. भारतीय नौदलाची ताकद आता वाढणार असून नौदलाच्या सेवेत आणखी युद्धनौकांचा प्रवेश होणार आहे. माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड येथे उद्या प्रकल्प 17A मधील तिसरी युद्धनौका तारागिरीचे जलावतरण करण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्षात MDL साठी हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. ही युद्धनौका एकात्मिक बांधणी पद्धत वापरून बांधण्यात आली आहे. यामध्ये विविध भौगोलिक ठिकाणी नौकेच्या प्रमुख भागांचे बांधकाम आणि MDL येथे एकत्रीकरण यांचा समावेश आहे. तारागिरीची पायाभरणी 10 सप्टेंबर 2020 रोजी करण्यात आली होती. स्वदेशी बनावटीच्या या स्टेल्थ युद्धनौकेमध्ये अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर्स यांच्यासह इतर अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये असणार आहेत. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय पातळीवर पक्षात मोठे फेरबदल केले आहेत. पक्षाने राज्यांच्या नवीन प्रभारींची घोषणा केली आहे. यातच राज्याचे माजी मंत्री विनोद तावडे यांना बिहारचे प्रभारी बनवण्यात आले आहे, तर प्रकाश जावडेकर यांना केरळचे प्रभारी बनवण्यात आले आहेत. बिहारमध्ये भाजपची साथ सोडून RJDसोबत नितीश कुमार यांनी सत्ता स्थापन केली आहे, त्यामुळे पक्षाला बिहारमध्ये मोठा धक्का बसला आहे. अशातच आता बिहारमध्ये पक्ष आणखी बळकट करण्याची जबाबदारी तेथील स्थानिक नेत्यांसोबतच विनोद तावडे यांच्यावरही आहे. अलीकडेच भाजपने तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदाची महत्त्वाची जबाबदारी दिली होती. यामुळे हळूहळू आता तावडे राष्ट्रीय राजकारणात आणखी सक्रिय होताना दिसत आहेत. लडाखमधील गोगरा हॉट स्प्रिंग पेट्रोलिंग पॉईंटवरून चीन आणि भारत आपले सैन्य माघारी बोलवणार आहेत. 12 सप्टेंबरपर्यंत दोन्ही देशांकडून सैन्य माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. भारत चीन कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीच्या 16व्या फेरीतील यशस्वी चर्चेनंतर भारत आणि चीन यांच्यातील गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या लडाख सीमेवरील तणाव मिटला आहे. दोन्ही देशांमधील चर्चेनंतर या वादावर तोडगा निघाला आहे. लडाखमध्ये गेल्या 2 वर्षांपासून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण होते, परंतु दोन्ही देशांनी आता यावर समन्वयातून तोडगा काढला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देशांमधील संबंध चांगले राहावेत आणि सीमा क्षेत्रात शांती राहावी यावर भारत आणि चीनमध्ये सहमती झाली आहे. वातावरणातील बदलामुळे तसेच समुद्रातील वाढत्या प्रदूषणामुळे मासे मिळणे अवघड झाले आहे. त्यातच गेल्या 2 दिवसांपासून राज्यात अचानक मान्सून सक्रिय झाल्याने समुद्रात विषारी जेलीफिश माशांची संख्या बळावली आहे. आधीच मत्स्य दुष्काळ असताना बोटी किनारी नांगरण्याची वेळ मच्छीमारांवर आल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील यामुळे ऐरणीवर आला आहे. जेलीफिश मासे जाळ्यात अडकल्यानंतर मासेमारी करणाऱ्या खलाशांना डंख मारत आहेत. अंगावर खास सुटते, लाल रंगाचे चट्टे उठून गाठी जखमा निर्माण होतात. त्यात वैद्यकीय उपचार योग्य वेळी न मिळाल्यास खलाशी कोळी बांधव दगावण्याचा संभव असतो. या भीतीमुळे मच्छीमार बांधवांनी बोटी किनारी नांगरून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात असतानाच गणेश विसर्जनाला गालबोट लागणारी धक्कादायक घटना पनवेलमधील वडघर येथे घडली आहे. विसर्जनादरम्यान 11 जणांना विजेचा शॉक लागला आहे. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी 6 जण पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. पटवर्धन हॉस्पिटल या ठिकाणी 2 जण दाखल असून लाईफलाईन हॉस्पिटल येथे 2 जणांना भरती करण्यात आले आहे. तर पटेल हॉस्पिटल पनवेल या ठिकाणी 1 व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. वडघर कोळीवाडा येथील विसर्जन घाटाजवळ गणेश भक्तांना विसर्जनासाठी पुरेसा उजेड मिळावा यासाठी जनरेटर लावण्यात आला होता. मात्र मुसळधार पावसामुळे जनरेटरची वायर तुटली आणि विसर्जनासाठी आलेल्या मानस कुंभार या तरुणाच्या अंगावर पडली. हे पाहून त्याचे कुटुंबीय वाचवण्यासाठी आले असता त्यांनाही विजेचा शॉक बसला. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.